दरवर्षी बीड जिल्ह्यामध्ये भूजल विभागाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामधील गावातील असणारे विहीर, हातपंप याच्या पाण्याची तपासणी केली जाते, जेणेकरून दूषित पाणी जर आढळले तर याचा त्रास नागरिकांना होऊ नये. यावर्षी देखील भूजल विभागाच्या माध्यमातून पाण्याची तपासणी करण्यात आली असून 4400 पाण्याचे सॅम्पलची तपासणी करण्यात आली आहे. यामधील 567 दूषित पाण्याचे स्रोत आढळले आहेत. हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे बीडच्या भूजल विभागाने सांगितले आहे. नेमकं का आढळतात पाण्याचे हे दूषित स्रोत पाहूयात आमच्या या विशेष रिपोर्टमधून. आपण जिल्ह्यामध्ये ज्या काही आपले पिण्याच्या पाण्याचे स्रोत असतात याची आपण पाण्याची तपासणी आपण जैविक आणखी केमिकल अशा दोन्ही रासायनिक अशा आपण दोन्ही पृथ्क्करण दोन वेळा करत असतो. पैकी आता आपल्याकडे 1 ऑक्टोबरपासून आज अखेरपर्यंत ज्याला आपण पोस्ट मान्सून म्हणतो याच्या अंतर्गत आपल्याकडे ज्या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या 5 प्रयोगशाळा आहेत, 4 उपविभागीय आणखी 1 जिल्हा प्रयोगशाळा, या ठिकाणी साधारणतः 4400 सॅम्पल आपण तपासलेले आहेत. हे आपले सॅम्पल जे असतात हे पाणी पुरवठा विहीर असतील किंवा आपले जे हातपंप असतील, इथून आपले जे जलसुरक्षक असतील किंवा जे PHC चे आरोग्य सेवक असतात ते आपले प्रयोगशाळामध्ये पाण्याचे नमुने आणतात, आपण तिथे तपासणी करतो. आता यामध्ये आपल्याला असं लक्षात आलेलं आहे की साधारणतः 4300 सॅम्पलपैकी साधारणतः 100 सॅम्पल हे आपले केमिकली अनफिट आलेले आहेत. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला जास्त करून पाहाल हार्डनेस 100 ठिकाणी आणि नायट्रेट 50 ठिकाणी आपल्याला आढळून आलेलं आहे. हे सोडून आपल्याकडे जे बाकीचे 400 सॅम्पल जे आपल्याला अनफिट आलेले आहेत ते आपल्याला जैविक दृष्ट्या आलेले आहेत. आता हे अनफिट होण्याचं नेमकं कारण असं असतं की आपले जे काही हातपंप असतात किंवा ह्या ज्या पाणी पुरवठ्याच्या विहिरी असतात त्या शेजारी समजा जर आपल्याकडे काही पाणी वाहत असेल, सांडपाणी वगैरे, त्याचा जर संपर्क आपल्या पाण्याशी आला तर त्या ठिकाणी आपल्याला हे जैविकदृष्ट्या अनफिट आपल्याला आढळतं. या ठिकाणी आपण क्लोरायनायझेशन असेल किंवा टीसेल पावडर असेल याचा जर वापर केला तर आपल्याला याचं जे काय आहे पाणी पिण्यास आपण वापरू शकतो. तरी सुद्धा आपण प्रत्येक ग्रामपंचायतीला अथवा BDO मार्फत ज्या ठिकाणी आपल्याला अनफिट सॅम्पल आलेले आहेत त्या ठिकाणी आपण त्यांना निरोप दिलेला आहे की ते पाणी आपण पिण्यास वापरू नये, परंतु ते पाणी आपण इतर आपल्या खर्चासाठी वापरू शकतो. News 18 लोकलसाठी बीडून रोहित देशपांडे.